सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे ऊस संशोधन केंद्रावरील ऊसावरती चातक ड्रोनच्या सहाय्याने औषधी फवारणीचं प्रात्यक्षिक देश पातळीवरील व राज्य पातळीवरील कृषी शास्त्रज्ञ यांच्यासमोर करण्यात आलंय कृषी ड्रोन हे एक मानवरहित हवाई वाहन आहे ते कृषी निर्विष्टांची फवारणी व पीक उत्पादन वाढीसाठी मदत करत आहे ड्रोनच्या वापरामुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या खर्चात बचत होते त्यामुळे शेतीमध्ये नवीन क्रांती घडवून आणली जात असल्याचं मत कृषी अनुसंधान संस्था नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉक्टर वाय एल नेरकर यांनी व्यक्त केलं डॉक्टर नेरकर हे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत याप्रसंगी ऊस विश्लेषण डॉक्टर भरत रासकर रोग व कीटकशास्त्रज्ञ डॉक्टर सूरज नलवडे कृषी विद्यावेत्ता डॉक्टर राजेंद्र भिलारे ओस मृदा शास्त्रज्ञ डॉक्टर सुभाष घोडके ऊस पैदाकार डॉक्टर रामदास गारकर ओस शरीरशास्त्रज्ञ डॉक्टर डामसे ऊस बियाणे अधिकारी डॉक्टर दत्तात्रय थोरवे कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर किरण उंबासे व नवीन तंत्रज्ञान वापरण्याचं आवाहन करणारे आय पी एल एग्रोटेकचे एम डी जगताप इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी मोहम्मद शेख महाराष्ट्र न्यूज बारामती